नमस्कार, मी गौरी किरण, मोमो मराठीच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. आणि मित्रांनो, बाजारपेठेत फिरता फिरता सगळ्या मराठी माणसांना पेशवाईचा इतिहास विचारला नाही माहिती, आता महाराजांचा इतिहास विचारते. बघूया माहिती आहे का, माझीवाल्या काकू माझ्यासोबत आहेत. काकू नाव? मनुबाई. मनुबाई, बरं, राजांचा सगळा इतिहास तर माहिती असेल तुम्हाला ऐकून. एवढं नाही सांगता येत. नाही, मला सोप्पा प्रश्न सांगा, आज शिवनेरी किल्ल्याचं महत्व सांगा ना मला. नाही, किती सोपं आहे. तुमच्या लहान सगळ्या मुलांना पहिली गोष्ट तुम्ही महाराजांची हीच सांगत असाल. जरा आठवून बघा, तुम्हाला थोड्या वेळाने उत्तर आठवेल याचं नक्की. बाळ तू इकडे ये, नको. शिवनेरी किल्ल्याचं महत्व सांगा. शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला. अरे वा. आणि तिथे कोणती देवी होती जिचं नाव खूप प्रसिद्ध आहे? भवानी देवी. भवानी नाही, भवानी तिथे नव्हती. शिवानी. ज्या देवीवरनं महाराजांचं नाव ठेवण्यात आलं होत. महालक्ष्मीवरनं महाराजांचं नाव कसं येईल? महाराजांचं नाव काय होत? शिवाजी. शिवाजी. मग ती देवी कोणती होती? शिवानी. शिवानी नाही हो, शिवानी आहे आजकाल. शिवाई देवीचं मंदिर आहे शिवनेरीवर आणि ते खूप प्रसिद्ध मंदिर आहे. आणि याच देवीच्या नावावरून महाराजांचं नाव ठेवण्यात आलं होतं. तुम्हाला आता एवढी शिवाजी महाराजांबद्दलची माहिती. अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे. रायगड किल्ल्याची 15 नावं आहेत, तुम्ही किती नावं सांगू शकता रायगडाची? रायगडाची एकच माहिती आहे. रायगड काय काय मावशी सांगतात काय नेमकं तिकडून? सिंहगडाचं नाव काय? सिंहगड आणि रायगड याचे दोन किल्ले आहेत वेगवेगळे. कोंढाणा. कोंढाणा पण वेगळा किल्ला आहे. कोंढाणा हाच सिंहगड आहे माहिती आहे कथा. आधी लगीन कोंढाण्याचं, मग त्याच्यावरून आपल्या तानाजी मालुसरेवरून सिंहगड नाव. सिंह आला पण गड गेला, गड आला पण सिंह गेला. तुम्हाला माहिती आहे रायगडाची 15 नावांपैकी काही नावं सांगू शकाल? नाही. बर, तुम्हाला माहिती आहे का दादा रायगडाच्या 15 नावांपैकी नावं? मग लगेचच सांगा ना, प्रयत्न करा. अच्छा, 15 नावांपैकी कुठलीही माहिती नाहीये. बाळा तुला माहिती आहे का ग राजगड? राजगड हा वेगळा किल्ला आहे बाळा. राजगड पुण्याला आहे आणि रायगड हा रायगड जिल्ह्यातला प्रश्न आहे. माझा प्रश्न असा आहे की रायगड जो किल्ला आहे की नाही, जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला होता, त्या किल्ल्याची अजून 15 नाव आहेत. तुला इथलं एकही गाव नाव इतर माहिती आहे का तुला त्या किल्ल्याचं?